आयुष्यात सुयोग्य जोडीदार हवाय, शोध घेत आहात, मग आम्हाला येऊन भेटा। परिस वधूवर सूचक, ठिकाण अशोका हाइट्स कॉलेज रोड संगमनेर, विलास साहेबराव कवडे 9822-4042-76, संपर्क 7620-9149-15 आणि 9518-5564-14। नगर शहरातील सारसनगर मधील प्रकल्पात फ्लॅट देण्याच्या आमिषाने बांधकाम पर्यवेक्षकास 4 वर्ष विनामोबदला राबून घेऊन नंतर घरातील सजावटीसाठी त्याच्याकडून 9 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये लक्ष्मण निवृत्ती जाधव राहणार जाधववाडी अकोळनेर, केशव रामदास सूर्यवंशी राहणार उत्तमनगर पुणे आणि सोहम रियालिटी अँड केशर डेव्हलपर्स यांचा या आरोपींमध्ये समावेश आहे। या प्रकरणी विनय वासुदेव सेहगल राहणार वैद्य कॉलनी जामखेड रोड यांनी न्यायालयामध्ये फिर्याद दिली आहे, त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला। शहराजवळील सारसनगरमधील कानडेमळा या ठिकाणी सोहम रियालिटी अँड केशर डेव्हलपर्स फर्मच्या नावाखाली कृष्णाई रेसिडेन्सी जॉईंट व्हेंचरमध्ये 125 फ्लॅटचा प्रकल्प करण्यात येत होता, त्यामध्ये सिविंगमध्ये फ्लॅट क्रमांक 301 हा सेहगल यांना देण्याचं आरोपींनी आमिष दाखवलं, तर कामावर देखरेखीसाठी 2013 पासून राबून घेतलं। नंतर फ्लॅट सजावटीसाठी 9 लाख रुपये 10 जून 2016 मध्ये घेतले आणि नंतर असं सांगितलं की सदरचा प्रोजेक्ट हा रद्द झालाय, तर विनय सेहजल यांनी पैसे मागितले असता आरोपींनी त्यांना धमकावलं असं दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय। माझं नाव विनय वासुदेव सेहगल आहे, मी इथं वैद्य कॉलनीमध्ये राहतोय अंबनगर। मी साधारण 2013 पासून मी केशर डेव्हलपरमध्ये काम करत होतो, त्यानंतर ते फॉर्म परत पुढं गेल्यानंतर ह्याच्यामध्ये एक पार्टनर इन्क्लूड झालाय 2014-15 मध्ये लक्ष्मण निवृत्ती जाधव, आणि हे दोघांनी मिळून एक फॉर्म काढलं सोहम रिलेटी आणि केशर डेव्हलपर्स यांनी कानाळेमळा सारसनगर सर्वे नंबर 116 हा प्लॉट विकासन करारनामाकरता घेतला, तर त्याचं 40-60 रेशो होतं, जागा मालकाला 40% आणि यांना 60%, तर त्याचं पूर्ण काम साईटचं ते माझ्या अंडर होतं, मी तिथं सुपरवायझर होतो, तर ते साईटचं मी एनए केलं म्हणजे बांधकाम परमिशन घेऊन घेतली, त्याची पूर्ण साईटचं जे डेव्हलप होतं पासिंग पूर्ण मी करून घेतली आणि मला मोबदल्यामध्ये ते मला एक फ्लॅट देणार होते, तर मी तिथं साधारण 4 वर्ष काम केलं 2014 पासून ते 2017 पर्यंत। मग नंतर जसं जसं म्हणजे ते दोघांमध्ये पार्टनरमध्ये डिस्पोट झाला, म्हणजे त्यांचं असं चाललं त्यांचे हे पैसे तुम्ही लावा नाही तर मी लावतो, त्यातले दोन्ही पार्टनरने कोणीही पैसे लावले नाही, तर त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्यांनी ती स्कीम बंद पाडली। नंतर मी वारंवार त्यांना मी म्हणलं बाबा मी जे तुमच्याकडे काम केलं त्याचे तुम्ही मला मोबदला द्या, आणि परत त्यांनी माझ्याकडून 9 लाख रुपयेसुद्धा भरून घेतले बारामती बँकेमध्ये, मी त्यांच्या अकाउंटला 9 लाख रुपये भरले साधारण 10/6/2016 हे पैसे मी भरले। नंतर त्यांनी मला फ्लॅटचं डॉक्युमेंटसुद्धा करून दिलं साधारण ऑगस्ट 2016 मध्ये मला फ्लॅटचं डॉक्युमेंट करून दिलं, तर आता 4 वर्ष झाली मी त्यांच्या मागं लागलो मला द्या, तर त्यांनी काय मला दिलं नाही, परत मला धमकी दिली शिवीगाळ केली। नंतर मग मी पोलीस स्टेशनला अर्ज केल्यानंतर शेवटी मग नाविलाजाने मला न्याय भेटला नाही म्हणून मी कोर्टात गेलो। कोर्टात गेल्यानंतर कोर्ट साहेबांनी मला न्याय दिला 156(3) मध्ये त्यांनी निकाल दिला आणि गुन्हा रजिस्टर करायला पोलीस स्टेशनला आदेश दिला, तर साधारण काल गुन्हा माझा रजिस्ट्रेशन झालाय भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला, त्यांना आरोपी केले म्हणून मला आता कोर्टाने न्याय दिलाय आणि ह्याच्यामध्ये माझी 4 वर्षापासून फसवणूक झालेली आहे, म्हणून एक साधारण माणसाला एक घर म्हणजे फार मोठी गोष्ट असते, तरीही ते अजूनही मला दिलं नाही, माझ्यावर अन्याय झाला म्हणून त्या हिशोबाने मला आत्ताशी 4 वर्षानंतर मला न्याय भेटला, गुन्हा रजिस्टर झाला। त्यातलं एक नाव आहे त्यांचं लक्ष्मण निवृत्ती जाधव,
राहणार अकोलनेर जादोवाडी नंबर एक. दुसरे आरोपी आहेत केशव रामदास सूर्यवंशी हे उत्तम नगर पुणे. हे दोघांनी मला फशिलं. आताची मागणी काय मग आता तुमची? आता मागणी माझी काय नाही, माझं समजा आता मागणी माझी जी नियमाप्रमाणे जे होईन कोर्ट मार्फत जे काय होईन ते मला कबूल राहील. तर सेहगल यांच्यातर्फे ऍडव्होकेट राहुल गायकवाड आणि ऍडव्होकेट मंदार पळसकर यांनी काम पाहिलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.